आरटीओ विभागाला उच्च न्यायालयाने दणका दिलाय. 16 वर्ष पूर्ण झालेल्या रिक्षा तोडण्याची कारवाई अवैध ठरवली. सांगलीच्या आरटीओ विभागाकडून 16 वर्ष पूर्ण झालेल्या रिक्षा तोडण्यात आल्याची कारवाई उच्च न्यायालयाने अवैध ठरवत सांगलीच्या आरटीओ विभागाला मोठा दणका दिलाय. तसेच या कारवाईसाठी जिल्हा बोर्डाचा केलेला ठरावही बोगस असल्याचे आज न्यायालयाच्या निदर्शनास आलंय. त्यामुळे न्यायालयाने हा ठराव आणि कारवाई चुकीची ठरवली आहे. याची माहिती सांगलीत कळताच रिक्षा संघटनेने आनंदोत्सव साजरा करीत न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. यासाठी रिक्षा संघटनेचे नेते पैलवान गौतम पवार, महादेव साळुंखे, रामभाऊ पाटील यांनी विशेष परिश्रम घेतला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे आरटीओ विभागाचे अधिकारी यांच्या कारभारावर न्यायालयाने ताशेरे ओढले असून याबाबत लवकरच रिक्षा संघटना पुढील पाऊल उचलणार आहे. बोला. सांगली जिल्ह्यात संदर्भात निर्माण झाला आरटीए मीटिंगमध्ये ठराव झाला. 8/1/2019 रोजी ठराव झाला असं आम्हाला लेखी माननीय कांबळेसाहेब आरटीओ अधिकारी यांनी दिला होता. आणि त्या संदर्भात आमची रिक्षा चालकांची फसवणूक झाली हे पूर्णपणे आमच्या लक्षात आल्यानंतर सांगली जिल्हा चालक मार्ग रिक्षा संघटनेतर्फे आणि माननीय आसिफभाई बावा आणि माननीय आमचे संघटने नेते गौतमभाई पवार यांच्यातर्फे आम्ही माननीय आमदार पैलवान संभाजी अप्पा पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या कोर्टात दाखल केल्यानंतर त्यानंतर एक सुनावणी झाली आणि त्यानंतर दुसऱ्या सुनावणीला माननीय कांबळेसाहेब आणि त्यांचे सहकारी हजर राहिले आणि त्या आज दिनांक 10/4/2019 रोजी निर्णय असा झाला की केलेला ठराव बोगस आहे. सह्या केलेला बोगस आहेत. माननीय जिल्हाधिकारी साहेब या मीटिंगला उपस्थित नव्हते पण त्यांनी या मीटिंगला सह्या केल्यात असा निर्देश कोर्टाने दिलेला आहे. आणि कांबळेसाहेब यांची खात्याने चौकशी या दरम्यान नेमलेली आहे आणि केलेले ठराव बोगस आहे असं माननीय उच्च न्यायालयाने म्हणलेलं आहे. त्या संदर्भात ज्या जुन्या गाड्या आहेत 5,500 रिक्षा आहेत त्या जुन्या गाड्या पासिंग करण्यासंदर्भात त्यांनी आदेश दिले आहेत. एकाही गाड्याला तुम्ही अडवणूक करायची नाही. आणि 4 जूनपर्यंत अप्पर सचिव मुंबई त्यांनी त्यांची खात्याने चौकशी करायची आहे. आणि 5,500 रिक्षा त्या दरम्यान काळात पासिंग करायचे आहेत आणि त्या पासिंग करून मला रिपोर्ट कळवायचा आणि ॲफिडेविट तुम्ही घालायचा आहे असं माननीय सचिव मुंबई माननीय शेखर सन्ने साहेब यांना त्यांनी दिलेले आहेत आणि यांची खात्याने चौकशी लागलेली आहे. आणि या संदर्भात आम्हाला वर्ण सूचना आलेले आहेत आणि आमचे संघटने नेते महादेव पवार आणि गौतमभाई पवार हे आज रात्री सांगलीला बसणार आहेत. उद्या 2 दिवसात आमची पत्रकार परिषद आहे त्यामध्ये आम्ही बाकीचा पुढचा निर्णय घेऊ. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज.